नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर म्हणजे खरं तर आज मला बोलावं की न बोलावं हा प्रश्न पडलाय कारण नालीचं कामच असतं घाण ओतत राहणे आणि आपलं कामच असतं ती घाण साफ करत राहणे घरात कचरा येतोच आणि घर झाडून पुसून स्वच्छ करावं लागतं म्हणून इच्छा नसतानाही माझं घर स्वच्छ राहावं यासाठी मला बोलावं लागतं अमोल मिटकरी जितेंद्र आवाड यांच्यासारखी मंडळी ही अशी बोलून घाण करत असतात मग माफी घेऊन बाहेर पडावं लागतं आवाड जितेंद्र आवाड हा माणूस काय बोलेल हे सांगता येत नाही या माणसाच्या बोलण्यावरती आता नियंत्रणच उरलेलं नाहीये म्हणजे एखाद्या विचारधारेला सातत्यानं विरोध करायचा असेल तर कुठलाही मुद्दा काढा आणि काहीही ठोकून द्या हे आव्हाडांना लागलेली सवय आहे आवा आवाड छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते हे तुमच्या नेत्याच पाचट विधान सिद्ध करण्यासाठी तुम्ही चक्क औरंगजेबाला क्रूर कर्मा नव्हता हे सिद्ध करायच्या भानगडीत का पडताय मला तेच कळत नाहीये कशासाठी हा उद्योग संभाजी महाराज धर्मवीर होते की नव्हते यावर स्वतंत्रपणे चर्चा होऊ शकली असती पण इतिहासाची आम्ही कोणतीही पाने नसलेली पाने बाहेर काढू असं म्हणत औरंगजेबालाच सहिष्णू ठरवणारे त्याला काय शब्द वापरावा या अवार्डांच्यासाठी मला प्रश्न पडलाय पवारांच्या दारात बांधलेलं श्वान म्हणू की तोंडाला नारू झालेला रोगी म्हणू काय म्हणू या आवाडांना खर तर अशा शब्दांचा उच्चार करताना सुद्धा नको वाटतं आपण आपली जीव विटाळू नये लोकांनी घाण केली म्हणून आपण आपल्या तोंडाने करू नये ही वस्तुस्थिती असली तरी आवाड संभाजी महाराजांना धर्मवीर नव्हते हे सिद्ध करण्यासाठी औरंगजेब क्रूरकर्मा आणि धर्मवेडा नव्हता हे सिद्ध करायच्या भानगडीत पडलेले आहेत आव्हाडांचं विधान जशास तसं मी तुम्हाला आधी ऐकवतो आणि मग त्यातल्या काही एक एक एक, एक मुद्द्यावर बोलतो आधी ऐका नाटकाची जेवढा सु, सुरू जेव्हा सुरुवात झाली तेव्हा राजसन्यास नावाचं एक नाटक आलं इथे उशाळला मृत्यू नावाचं एक नाटक आलं आणि अनेक नाटकं आली ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांना स्त्री लंपट आणि दारुडा म्हणून दाखवण्यात आलेलं आहे त्याच्याबद्दल कधीच कोणी बोललं नाही आम्ही वारंवार बोलतोय आणि चांगल्या चांगल्या इतिहासकारांनी लेख म्हणजे नाटक लिहिणाऱ्यांनी साहित्यकारांनी हे सगळं रंगून सांगितले आम्ही तर पहिल्यापासून त्यांना स्वराज्य रक्षक म्हणतो ते संगमेश्वरला संद सरदेसाईंच्या वाड्यात होते ही बातमी औरंगजेबाला दिली कोणी इथेच तर खरा इतिहास आहे त्यांना बहादूर गडावरती पहिल्यांदा नेण्यात आलं त्यांचे डोळे काढण्यात आलं बाजूला विष्णूचं मंदिर आहे अफजल खान जर एवढा आपला औरंगजेबवर एवढा क्रूर आणि हिंदुद्वेष्टा म्हणजे जे काय म्हणायचं आहे ते त्यांनी विष्णूचं मंदिरही तोडलं असतं तिथनं त्यांना तुळापूरला नेण्यात आलं आणि म्हणजे पुढे काय झालं ते इतिहास तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि म्हणून मी म्हटलं की उगाच नको त्या इतिहासात जाऊ नका इतिहास वाद वाढवतो कारण का कमी माहितीच्या आधारावरती जेव्हा आपण एखाद्याला कोंडीत पकडायला जातो तेव्हा तो, तो कोंडीत पकडला जात नाही इतिहासाची पानं बाहेर येतात झाला ना, ना? सगळं शांत असतं तर ता आम्ही गोळगोळकरांचीही बोल पानं काढली नसती आणि सावरकरांचीही पानं काढली नसती तेव्हा काही गोष्टी या थोड्याशा शांतपणाने बाजूला सारायच्या असतात त्याच्यात समाज मनावर परिणाम होत असतो शिवाजीराजेंचा जो धर्म होता तो महाराष्ट्र धर्म होता शिवाजीराजेंचा जो धर्म होता तो राष्ट्र धर्म होता शिवाराजीराजेंचा धर्म होता तो मराठा धर्म होता कारण मराठा ही तेव्हा जात म्हणून ओळखलीच जात नसे मराठा ही व्यापक संकल्पना होती ज्याच्यात सगळे सगळे समावेश आणि म्हणून जनगणमनेमध्ये ही व्यापक संपल संकल्पना असल्यामुळे पंजाब सिंध गुजरात मराठा आलंय ते कसं काय आलं तर इतिहासात ती परंपरा ऐकलं म्हणजे या माणसाला वेडाच्या भरात वेड असतं ना एक की दुसऱ्याला मूर्ख ठरवायचं वेड असत या वेडाच्या भरात आपण चुकीचं बोलतोय हे देखील लक्षात येत नाहीये सुरुवातीलाच आवाड दोन नाटकांच्या विषयी बोलले एक राजसन्यास आणि दुसरं इथे ओशाळला मृत्यू आता या नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कि छत्रपती संभाजी महाराज याच्याविषयी आवाडांच्या मनामध्ये गल्लत झालेली आहे ते वाक्य नीट आहे का तेव्हा राजसन्यास नावाचं एक नाटक आलं इथे ओशाळला मृत्यू नावाचं एक नाटक आलं आणि अनेक नाटक आली ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांना स्त्री लंपट आणि दारुडा म्हणून दाखवण्यात आलेलं आहे ऐकलं आता त्यांना म्हणायचं होतं संभाजी महाराजांना बोलून टाकलंय शिवाजी महाराजांना ठरलंय ना एकदा आवाड आणि डोक्यात ठरवून ठेवलंय की मला या सगळ्या लोकांना बदनामच करायचंय मुळात ज्या सगळ्या विषयामध्ये आपली अक्कल नाही ना त्यात आहे असं दाखवून बोलण्याचा प्रयत्न केला की ही अशी गडबड होत असते आवाड ही अशी गडबड होत असते आणि तुमचं कसं आहे हो तुम्हाला बोलताना जराशी भीती मनामध्ये वाटतेच सारखा अनंत करमूस या डोळ्यासमोर येतो त्याची ती फुटलेली पाठ डोळ्यासमोर येते आणि वाटतं की आपलंही असंच करणार आहेत का करा बाबा करा ही पाठ डोळ्यासमोर ठेवूनच बसतो आता तुमच्यासमोर करा काय करायचंय करा, 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 ते करा पण ज्या पद्धतीनं तुम्ही विष ओकताय ना ते फार भयंकर आहे भयंकर आहे आवाड आवाडाने काय सांगितलं छत्रपती संभाजी महाराजांना अटक करून बहादूरगडावर नेलं तेव्हा तिथे विष्णूचं मंदिर होतं आवाड ओ आवाड माहित आहे का हो हिंदू धर्म तुम्हाला माहित आहे खरंच माहित आहे का फेकता देशभरात विष्णूची मंदिरं आहेत किती तुम्हाला तो भृग ऋषीचा प्रसंग माहीत नाही आहे का म्हणजे तो योग्य की अयोग्य कसा याबाबतच्या चर्चा आपण वादाला नंतर करू तुम्हाला माहित आहे ना भगवान विष्णूची विष्णू रूपातली मंदिरं भारतात फार कमी आहेत रेअरेस्ट आहेत रेअरेस्ट एक आहे बीड जिल्ह्यातल्या पुरुषोत्तमपुरी गावामध्ये गोदावरीच्या काठावरती मराठवाड्याचा हिशोब सांगायचं झाला तर अहो विष्णूची मंदिरं नाही तो आवाड फार अपवादानी मंदिरं सापडतील ब्रह्मदेवाची विष्णूची आणि महादेवाची मूर्ती रूपे मूर्ती रूपातली मंदिरं आपल्याला नाही सापडणार ब्रह्मदेवाचं एक ते आहे बाकी कुठे मंदिर नाही सापडत आवड विष्णूची रूपातली मंदिरं खूप कमी आहेत प्रभू रामाची असतील प्रभू कृष्णाची असतील आणि महादेवाची मूर्ती रूपातली मंदिरं कमी आहेत ती असतात फक्त चित्रपटात तुमच्या अमिताभ बच्चनला टाणकण घंटा वाजून हा खुश तो बहुत हो गया असं म्हणण्यासाठी पण महादेवाची मंदिरं महादेवाची लिंग स्वरूपामधली पूजा होते तो ऋषीचा प्रसंग जरा आठवा माहीत नाही हिंदू धर्मातलं काहीही आणि त्या उचलली जीभ लावली टाळ्याला ही ती मिटकरीची सवय तुम्हाला लागली आहे का तुमची सवय मिटकरीला लागली आहे माहीत नाही मला पण आमच्या परंपरा तरी नीट जाणून घ्या औरंगाबाद औरंगजेब तुमचा तुम्हाला अफजल खान कि औरंगजेब हे सुद्धा नीट कळत नाही लवकर फंबल होता तुम्ही बोलता बोलता ऐकायचंय का बघा एकदा अफझल खान जर एवढा आपला औरंगजेब पर एवढा अफजल खान जर एवढा औरंगजेब पर एवढा क्रूर आणि हिंदू म्हणजे जे काय म्हणायचंय ते ऐकलं ना आता या सगळ्या प्रकारामध्ये औरंगजेबानी छत्रपती संभाजी महाराजांना अटक केली होती सैनिकांनी त्यांच्या सरदारांनी त्यांच्या आणि ते घेऊन त्या गडावरती बहादूर गडावरती गेले आणि तिथलं मंदिर तोडलं नाही म्हणून तो क्रूरकर्मा नव्हता छत्रपती संभाजी महाराजांना अटक केल्यावर बहादूर गडावरती नेताना डोळे फोडले होते हे आवाड तुम्ही तुमच्या तोंडाने सांगताय आणि पुन्हा म्हणताय की औरंगजेब हिंदुत्वाचा विरोधक नव्हता क्रूर नव्हता काय आवाड तो क्रूरच होतो हो। संभाजी महाराजांचे डोळे फोडले होते डोळे जीभ कापली होती औरंगजेबाने जीभ आणि असे अन्वनी छळ केले होते आणि तरीही तुमची जीभ झडली का नाही संभाजी महाराजांना मारणारा औरंगजेब क्रूर नव्हता म्हणताना काय झालंय तोंडाला तुमच्या अ बुद्धीला तोंडाला सगळ्या ठिकाणी कॅन्सर झाला पाहिजे असं अजिबात नाही आवाड जशी विष्णूची मंदिरं नसतात ना तशी मेंदूला म्हणजे विचाराला कॅन्सर नसतो होत तुमच्या लक्षात येत नाही तुम्हाला बोलून काय फायदा पण तरीही सांगतोय कारण माझं काम आहे घरात धूळ आली की झाडू घेऊन साफ केला पाहिजे याच आवड एक विषय तुम्ही तो फार छान म्हणालात ते शिवाजी महाराजांचा धर्म कोणता होता शिवाजी महाराजांचा धर्म होता महाराष्ट्र हो। धर्म हवाड एकोणीसशे साठ ला महाराष्ट्र झालाय एकोणीसशे साठ ला म्हणजे कळतय ना मी काय म्हणतोय ते छत्रपती शिवरायांचा मराठी धर्म मराठा राष्ट्र धर्म राष्ट्रधर्म होता आणि हेच तर आम्ही सांगतोय हेच तर आम्ही सांगतोय अ देवाची पूजा करून झाल्यावर मंत्रपुष्पांजली कधी आहे का ते मिटकरीनं सांगाय त्यांना बरच काही पाठ असतं म्हणजे त्यांच्याकडून ऐकून घ्या म्हणजे कळेल मंत्रपुष्पांजली म्हणजे देवाला शांत करून झालाय तृप्त करून झालाय आणि त्यानंतर म्हणायचा मंत्र पुष्पांजलीचा मंत्र तुम्हाला आठवतोय का त्या मंत्रपुष्पांजलीच्या मंत्रामधचा अर्थ तुम्हाला माहित आहे का मी कुणाला विचारतोय आवडा ना अर्थ माहित आहे का अ यांना आपल्या आयुष्यातला अर्थ कळाला नाही जगण्याचा अर्थ कळाला नाही जन्माचा अर्थ कळाला नाही त्याला मंत्रपुष्पांजलीचा अर्थ कुठून विचारतोय मी त्या मंत्रपुष्पांजलीचा अर्थ असा होतो की समुद्रापर्यंत पसरलेलं माझं राज्य समुद्रपर्यंत आयात परार्ध वर्षापर्यंत माझा राज्य आणि माझ्या माझा राजा आणि माझ्या राजा राज्याची सीमा सुरक्षित राहो ही प्रार्थना देवाला पूजेनंतर संतुष्ट झाल्यावर करायची आहे आणि त्याच्या चरणी त्या अक्षता अर्पण करायच्या आहे ती आहे मंत्र पुष्पांजली मंत्र मंत्रून गावभर टाकणे नाही माझ राज्य आणि माझा राजा शाबूत राहो यासाठीची ती प्रार्थना आहे आणि हाच आहे आहेव्हाड राष्ट्रधर्म यालाच म्हणतात जो शिवरायांचा राष्ट्रधर्म तो आहे तोच राष्ट्रधर्म जो तुम्ही मराठा धर्म म्हणताय ना आम्ही किती दिवसापासून सांगतोय की मराठा हा या मुलखातल्या माणसांसाठी वापरला गेलेला शब्द आहे राष्ट्रगीताचा संदर्भ तुम्ही दिलात पंजाब सिंध गुजरात मराठा पंजाबमधला पंजाबी सिंध प्रांतातला सिंधी गुजरात मधला गुजराती बंगाल मधला बंगाली आणि महाराष्ट्रातला मराठा मराठी प्रांतातला मराठा कोणती जात असा उल्लेख त्यात नाहीये पंजाबी म्हणताना सगळे शिखच डोळ्यासमोर आपण आणतो ही आपली चूक आहे सिंध प्रांत म्हणताना सगळा सिंधी जम जातीचा समुदायच आपण डोळ्यासमोर आणतो ही चूक आहे आणि मराठी माणसाला मराठा म्हणताना सगळ्या जातीचा समूहच आपण डोळ्यासमोर आणतो ही आपली चूक आहे मुळात त्या त्या प्रांतानुसार त्या त्या व्यक्तींना दिली गेलेली नाव आहेत तेलंगी हा शब्द तेलंगणातल्या माणसांच्या विषयीचा आहे तामिळी हा शब्द तामिळी माणसांविषयीचा आहे अवार्ड त्याला तुम्ही जातीचा प्रयत्न करता जातीचा लेवल देण्याचा प्रयत्न आणि हाच राष्ट्र धर्म हाच मराठा धर्म छत्रपती संभाजी महाराज जागवत होते याच मराठा धर्मानुसार परचक्र मान्य नव्हतं ना औरंगजेब या मातीतला ना बाबर या मातीतला ना शहाजान या मातीतला ना अकबर या मातीतला बाहेरून आलेल्या आक्रमकांचं राज्य आमच्यावर नको त्यांची गुलामगिरी आम्ही करणार नाही हाच राष्ट्रधर्म छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत होता परचक्रातून परदास्यातून मुक्तता करावी आणि स्वतःच राज्य निर्माण करावं हीच शिकवण राजमाता जिजाऊ शिवांना देत होत्या तीच शिकवण शंभूराजांना दिल्या गेली आणि तीच शिकवण धर्म म्हणून छत्रपती शिवरायांनी पाळली संभाजी महाराजांनी पाळली यालाच राष्ट्रधर्म म्हणतात म्हणून संभाजी महाराज धर्मवीर होते उगाच कुठल्या तरी पुस्तकाची पानं दाखवायची आणि काहीही वाटतेल ते बरळत सुटायचं हा आवाडांचा स्वभाव धर्म झाला आहे आणि हा स्वभाव धर्म अधर्माकडं वाटचाल करणार आहे बरं हे सगळं असेल तर आवाड निर्वानिर्वीची भाषा का करतायत निर्वानिर्वीची भाषा का करतायत ती ऐका एकदा ऐकलं आता आवाड आंगलट आल्यावरती सारवासारव करायच्या भानगडीत कशा करता पडताय म्हणजे जाऊ द्या आता तुम्ही बोलू नका आम्ही बोलणार नाही दोन पावलं मागं घ्या दोन पावलं आम्ही मागं जाऊ शांतता प्रस्थापित झाली पाहिजे मग बोलून दिवसायचं कशा करता कशा करता हा उद्योग करायचा आवाड आणि या सगळ्या प्रकरणात धर्मवीर नव्हते ठरवण्याकरता औरंगजेब क्रूर नव्हता हिंदू विरोधी नव्हता ही असली पाचगळ विधान करून तुम्ही काय साध्य करताय अजित पवारांनी जी चूक केली ती चूक तुम्ही करताय मला वाटतंय शरद पवार आतापर्यंत लोकाच्या पक्षात माणसं सोडून त्या त्या पक्षाला संपविण्याचा प्रयत्न करत होते अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तनीतले निखारे आहेत का की ज्यांना पदरात घेतल्यावर शरद पवारांचा पदरच जळून जाणार आहे या अस्तनीतल्या निखाऱ्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा अस्त होईल कदाचित हे पवारांना कळलेलं नसावं आणि आवार्ड आणि अजित पवार यांचा हेतूच तो असावा असच या निमित्ताने मला तरी वाटतं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद